जय महाराष्ट्र। मित्रांनो, आपल्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। आता गॅस त्यांना 600 रुपयाला मिळणार आहे। हा ही खरी न्यूज आहे, कारण की आत्ता पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी यासंबंधी घोषणा करण्यात आलेली आहे। आता प्रति सिलेंडरवरून 300 रुपयापर्यंत अनुदान म्हणजे सबसिडी वाढवण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आलेली आहे। अनुदानात वाढ केल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि यापूर्वी तुम्ही बघू शकता 29 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने LPG सिलेंडरची किंमत 200 रुपयांनी कमी करण्याचा निर्णय घेतलेला होता। आणि या निर्णयाचा लाभ भारतातील सर्वसाधारण जनतेला झालेला होता। आता त्याच धर्तीवर उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपयापर्यंतची सबसिडी आता मिळणार आहे। म्हणजे त्यांना पूर्वी 903 रुपयाला सिलेंडर पडायचा, तो आता 600 रुपयाला सिलेंडर मिळणार आहे। एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल आहे शासनाचा, जे उज्ज्वला योजनेचा लाभ घेतलेल्या ग्राहकांसाठी नक्कीच याचा फायदा होणार आहे। चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।